So if you remember correctly, we were learning about soft skills, and in the soft skills, we have learned so many skills so far. And lastly, we learned about the good habits of 7 good habits of effective people. And if we have to just collaborate them in a way, we can say all these good habits, effective habits, they lead us to live our life better and develop our personality, ourselves in a manner which can achieve the goals we have set for each other. Then we have seen the difference between reactive people and proactive people and how one should be proactive rather than being reactive. And also we have learned about time management, in which we have learned what is time management, how one should do the effective time management. It's like tips for time management. Along with that, we have seen few tips for students along with the exam preparation for the time management. So please try. मला माहिती आहे खरं तर असं असू शकतं की इतक्या अनगॉडली अवर्स ना, म्हणजे इतक्या सकाळी सकाळी अक्षरशः गादीतून उठून शिकायचंय काय तर टाइम मॅनेजमेंट, रायटिंग स्किल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या कधी कधी कंटाळवाण्या असू शकतात, मला अगदीच खात्री आहे. पण या सगळी ही सगळी जी स्किल्स आहेत ना, ती लाईफला उपयोगी पडणारी आहेत. आणि बिलीव मी वेन आय से दिस टुडे की रादर दॅन जस्ट लर्निंग अबाउट दी स्किल्स इन थिअरॉटिकल मॅनर, त्यांना प्रॅक्टिकल लाईफमध्ये आणणं हे आज आपल्यासाठी बेस्टमधला बेस्ट ऑप्शन आहे. कारण आपल्याकडे आज पुन्हा एकदा ऑनलाईन सेशन्स चालू आहेत, किंवा आपल्याला माहीत नाही आहे एक्झॅक्टली व्हॉट कंडिशन विल बी देअर इन द फ्युचर. आपले क्लासेस कसे होतील, आपले इंटरव्ह्यूज कसे होतील, आर वी गोइंग टू राईट समथिंग, आर वी गोइंग व्हॉट वी आर गोइंग टू बी. सो इन अ वे लेट्स सी द रायटिंग स्किल्स. आणि त्यातलं पहिलं आहे पॅरेग्राफ रायटिंग. मी तुम्हाला जेव्हा आय थिंक लास्ट सेमिस्टरला मला वाटतं आपण कम्युनिकेशन शिकलो होतो, तेव्हाच असं म्हटलं होतं की सगळ्यात इझी असणारी, जर समजा नीट जमली तर, आणि पण ती इझी करण्यासाठी ज्याला सगळ्यात जास्त कष्ट पडतात अशी गोष्ट म्हणजे रायटिंग. तुम्हाला लिहायला जमली तर ह्याच्यासारखी गोष्ट नाही. पॅरेग्राफ रायटिंग पर्टिक्युलरली हॅज अज्युम्ड ग्रेट सिग्निफिकन्स इन मॉडर्न एज्युकेशन सेटअप बिकॉज स्टुडंट्स अबिलिटी कॅन बी बेटर जज्ड थ्रू पॅरेग्राफ रायटिंग दॅन एसे रायटिंग. सो तुम्ही किती समराइज करता एखादी गोष्ट हे या पॅरेग्राफ रायटिंग मधून समजून येतं. रादर दॅन मोठा 2-4 पानांचा एसे लिहिण्याऐवजी ती कन्सेप्ट तुम्हाला क्रिस्प मध्ये किती समजली हे पॅरेग्राफ रायटिंग मधून दिसतं. Whereas an essay can afford to contain some digressive matter, a paragraph cannot afford to do so. A good essay is in fact a combination of number of good paragraphs. So in a way एसे सुद्धा लिहिण्यासाठी चांगल्या, आता तुम्ही म्हणू शकता की मॅडम झाली ना 10वी 12वी झाले निबंध लिहून, आता कुठे एसे लिहायचा आहे. इट्स नॉट अबाउट रायटिंग एसे, इट्स रायटिंग अबाउट समथिंग मॅटर. समजा तुम्हाला ऑफिसमधनं सांगितलं की तुम्ही एक्स वाय झी या विषयावर रिपोर्ट लिहायचा. समजा तुमचा रिपोर्ट आहे की केळसकर नाक्यावर 2021 साली साठलेलं पाणी, या विषयावर तुम्हाला समजा रिपोर्ट लिहायचा. सो तुम्हाला तो रिपोर्ट लिहिणं इज लाईक अ एसे. मग तो गुड एसे लिहिणं याच्यासाठी तुम्हाला चांगले अनेक पॅरेग्राफ त्याच्यात इन्क्लूड करावे लागतात. ओके, अ पॅरेग्राफ कंटेन्स मेन आयडिया ऑफ अ पर्टिक्युलर टाइप टॉपिक डेव्हलप थ्रू अ नंबर ऑफ सेंटेन्सेस जॉईन टुगेदर इन अ कोहरंट लॉजिकल सिक्वेन्स. सो तुम्हाला अतिशय छोटा पण अतिशय इफेक्टिव्ह असा पॅरेग्राफ लिहायचा असतो. त्याच्यासाठी काय हवं असतं, पहिली गोष्ट युनिटी अँड ऑर्डर, म्हणजे आपण जे वाक्य लिहितो ते त्या टॉपिकशी रिलेटेड असलं पाहिजे. काहीतरी वाक्य परत परत तीच नाही लिहायचे. ओके, सो ही मी उदाहरण नेहमी देते. हा, त्यांनी असं समजा तुम्हाला दिलंय टेल मी ऑर राईट अ पॅरेग्राफ अबाउट युअर सेल्फ, आणि मग काय होतं ते पॅरेग्राफ लिहिताना युअर सेल्फ असं म्हणताना आपण असं लिहितो आय एम अ गर्ल, I am Rujuta, my full name is blah blah blah, and then again I am saying I am a female who
who likes to dance, swim, act, and so on and so forth. म्हणजे ह्या तुम्ही मुलगी असल्याचा किंवा इन अ वे तुमचं नाव ह्या सगळ्या गोष्टी किती रिपीट झाल्या, त्यात परत माय मिडल नेम इज दिस, माय सर नेम इज दिस, म्हणजे ह्याला युनिटी आणि ऑर्डर असं म्हणता येत नाही. तुमची सेंटेन्सेस एका टिपिकल ऑर्डरमध्ये नाही आहेत. हा पॅरेग्राफ एंड करताना तुम्हाला एंडला, तुम्हालाही माहितीये जर समजा आपला आपण एखादी गोष्ट वाचत असू, ऐकत असू, इव्हन फिल्म बघत असू, तर शेवटच्या सीनला काय म्हणतात तुम्हाला माहितीये का त्याच्या? फिल्मच्या शेवटच्या सीनला काय म्हणतात माहितीये का तुम्हाला? नाही माहिती? इट इज क्लायमॅक्स असं म्हटलं जातं त्याला. तुम्हाला माहिती का क्लायमॅक्स म्हटलं जातं त्याला? राजानो तुम्हाला माझा आवाज येतोय ना, मला उत्तर द्या बरं. मी एकटीने बोलायला क्लास काढलाय का? ओके, सो इन अ वे आपण असं म्हणू शकतो की पॅरेग्राफ रायटिंग क्लायमॅक्स हा जो फिल्मचा असतो तो सगळ्यात भारी असणं अपेक्षित असतं, त्यातून अख्खा पिक्चर उलगडतो. तसंच आपल्या पॅरेग्राफचा शेवटचा सेंटेन्स, एंड सेंटेन्स, मस्ट बी लॉजिकल आउटकम अँड एक्सप्रेशन ऑफ ऑल आयडियाज इन द बॉडी ऑफ पॅरेग्राफ कनेक्टेड टू द टॉपिकल आयडिया. ब्रीविटी अत्यंत छोटा असला पाहिजे. असा विचार करा, खूप अननेसेसरी डिटेल त्यात घालणं अपेक्षित नाहीये. ब्रीविटी मीन्स अवॉइडन्स ऑफ एक्सेसिव्ह अँड ऑफ अननेसेसरी डिटेल्स, स्टिकिंगली डॉगेडली टू द मेन पॉइंट. सो अतिशय पूर्णपणे मेन पॉइंटला स्टिक करायचं. देन व्हरायटी, व्हरायटी इन द बॉडी ऑफ पॅरेग्राफ इज ब्रॉट अबाउट बाय रायटिंग सेंटेन्सेस ऑफ डिफरंट लेंथ्स अँड काइंड्स. दिस विल सेव्ह पॅरेग्राफ फ्रॉम गेटिंग मोनोटोनस, बट एफर्ट हॅज टू बी मेड टू सी दॅट आर्बिट्ररीनेस arbitrariness in the selection of sentences is not given prominence for the sake of variety. So ती वाक्य ही एका लॉजिकल सेन्सने जोडलेली असली पाहिजे, अर्थातच त्यांच्यात व्हरायटी असली पाहिजे, पण फक्त वेगवेगळी वाक्य द्यायची आहेत. म्हणून मी तुम्हाला एक सांगितलं होतं की एक माणूस बोलतोय आणि तो कुठल्या तरी इकडच्या टॉपिकवरनं तिकडच्या टॉपिकवर जातोय, तिकडच्या टॉपिकवरनं तिकडच्या, तसं असलं नाही पाहिजे. इट हॅज टू बी इन सम सेन्स. ओके, नाऊ देर इज दिस एक्झाम्पल, आय एम कीपिंग दोज एक्झाम्पल फॉर यू टू रीड. देर इज वन एक्झाम्पल ऑफ माय हॉबी. You have the PDFs and now you have video. You can just pause the video, read it, or you have the PDFs, read it from them. So it is the sample one and sample two. Just a just one mention, it is the beginning of a sentence is not my hobby is dash. Okay, they are explaining what is the main subject or topic. So the word hobby denotes work done during one's leisure time. So even though the subject is my hobby, we don't start with my hobby is dash. Similarly, if the subject is my friend, we can't say my friend is dash. We have to say what is friend, why friend is needed, and then you can start the next sentence, my friend is this. Okay, then you can see the end sentence. I spend my leisure time among my lovely stamps and forget all of the worries of the world. In a way, we can say ki sorry, we can say sagya prakarchi leisurely time, anandacha vel, vishrantiicha vel, to tyacha hobby barobar spend karto, ani ti hobby maintain kartana तो जगातल्या सगळ्या प्रकारच्या वरीज असतात ते विसरून जातो किंवा जाते. सो तुमच्या लक्षात आलं पाहिजे की पहिलं सेंटेन्स वाचताना आणि शेवटचं वाचताना त्या टॉपिक बद्दलचा एक फील आला पाहिजे आपल्याला. ओके, सो असे काही उदाहरणं घ्या, तुम्ही लिहून बघा आणि आपोआपच तुमच्यात तुम्हाला सुधारणा करता येऊ शकतात. ओके, तुम्ही बघू शकता इथे क्वेश्चन्स दिलेत तुम्हाला की 150 ते 200 शब्दात खाली दिलेल्या टॉपिक्स वरती पॅरेग्राफ लिहा. टॉपिक्स पण छान छान आहेत. हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ, सॅडेस्ट डे ऑफ माय लाईफ, हॅपी ड्रीम, व्हॅल्यू ऑफ ट्रॅव्हल आणि अशा प्रकारे.
इवन आणखीन पण टॉपिक दिलेत, अ सीन आउटसाइड एक्झामिनेशन हॉल, अ सीन ऍट बस स्टँड. मला माहिती आहे ह्याच्यावर कदाचित तुम्ही कधी कधी निबंधही लिहिलेले असतील, ओके, पण तुम्ही याच्यावर एक एक पॅरेग्राफ लिहिला पाहिजे किंवा लिहायला हवा. जर समजा तुमची इच्छा असेल तर आपण जेव्हा सेशन्स घेऊ तेव्हा आपण हा वेळ देऊया, तुम्ही लिहून आणा, आपण त्याचं रिडिंग करू शकतो. सो इफ यू वॉन्ट इट. मला माहित नाही तुम्ही किती इंटरेस्टेड आहात ऍक्टिव्हिटीजमध्ये. समहाव ऑनलाईन क्लासेस झाले की एव्हरीबडी गेट्स क्वाईट अलूफ अबाउट इट, दॅट्स वॉट आय थिंक. ओके, देन द नेक्स्ट वन, फर्स्ट वॉज पॅरेग्राफ रायटिंग, द नेक्स्ट इज रिपोर्ट रायटिंग. नाव आफ्टर अ लेटर अँड मेमो, द रिपोर्ट इज द मोस्ट यूज फॉर्म ऑफ बिझनेस रायटिंग. रिपोर्ट कॅन बी डिफाईन्ड ॲज कम्युनिकेशन इन विच रायटर गिव्ज इन्फॉर्मेशन टू वन इंडिव्हिज्युअल or organization because it is his or her responsibility to do so. It is an assigned communication for a purpose and for a specific receiver or reader. In a way, report ha paragraph peksha khup vegla asto, pan it is like a paragraph ha report cha ek chhota sa bhag asto. Tumhala ase anek paragraphs jodun, informative paragraphs definitely. As a writer, tumhala samor chala किंवा समोरच्या माणसाला किंवा ऑर्गनायझेशनला ऍज अ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून इन्फॉर्मेशन द्यायची असते. ती खरी इन्फॉर्मेशन द्यायची असते आणि ती अत्यंत सोप्या शब्दात द्यायची असते. रिपोर्टचे फीचर्स काय आहेत बघा. अ रिपोर्ट इज स्टेटमेंट कंटेनिंग सम इन्फॉर्मेशन ऑर अन अकाउंट ऑफ समथिंग. कोणत्या तरी गोष्टीची माहिती ही त्या रिपोर्टमधनं दिलेली असते. उगाचच मज्जा म्हणून रिपोर्ट लिहिला जात नाही. Next one, it is an orderly presentation of facts about some activity, event or program. In other words, a report is an organized and factual account of work done by a person, group or activities of an organization. A report differs from the routine and casual exchange of information that takes place daily in the business. So overall daily ऍक्शन्स ज्या असतात त्यापेक्षा रिपोर्ट आपल्याला काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्याला एका पर्टिक्युलर टॉपिक बद्दल फॅक्ट सांगतो. तिसरं फीचर आहे, रिपोर्ट इज अन ऑब्जेक्टिव्ह अँड अनबायस्ड प्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट. इट इज डिझाईन टू प्रेझेंट द ट्रूथ रिस्पेक्टिव्ह ऑफ द कन्सिक्वेन्सेस. सो इट इज नॉट अँड, इट इज अँड. रिपोर्ट हा आहे तो ऑब्जेक्टिव्ह असतो, कुणाच्या बाजूने लिहिलेला नसतो. ज्या काही फॅक्ट्स आहेत त्या अतिशय ब्रीफ मॅनरमध्ये पण अतिशय खऱ्या तुम्हाला त्याच्याविषयी फायदा तोटा न बघता रिपोर्टमध्ये लिहायच्या असतात. सो मगाचाच जर टॉपिक घेतलात की दापोलीत पाणी का साठलं होतं तर त्याच्या काय गोष्टी असू शकतील. मग तिथे असणारी नदी, कदाचित तिथे असणारी अस्वच्छता, राहिलेला गाळ, ट्रॅफिक, नव्याने होणारी बांधकामं, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा कुठल्याही कन्सिक्वेन्सेसचा म्हणजे परिणामांचा विचार न करता मांडलेला लेखाजोगा म्हणजे रिपोर्ट असू शकतो. रिपोर्ट इज रिटन फॉर अ स्पेसिफिक ऑडियन्स. एका पर्टिक्युलर ऑडियन्ससाठी लिहिला जातो. म्हणजे जर समजा रिपोर्ट असेल की हाऊ टू मेक ऑनलाईन क्लासेस इफेक्टिव्ह, सो तो त्याच लोकांसाठी आहे जे लोक ऑनलाईन क्लासेस घेत आहेत, ऑनलाईन लेक्चर्स कंडक्ट करतात. सो घरात कदाचित जर आपल्याकडे एखादी ताई कचरा काढायला येत असेल, एखादी महाराजा असतील किंवा एखादा दादा असेल जो जेवण करायला येत असेल, त्याला या प्रकारचा रिपोर्ट वाचून काही उपयोग होणार नाही. ओके, म्हणजे एका स्पेसिफिक ऑडियन्ससाठी तो लिहिलेला असतो. इट कंटेन्स कन्क्लुजन्स ड्रॉन बाय रायटर टुगेदर विथ द प्रोसिजर फॉलोड बाय कलेक्शन अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. अ रिपोर्ट ऑफन इन्क्लूड्स रेकमेंडेशन, म्हणजे रिपोर्टमध्ये डेटा कलेक्ट केला जातो आणि त्या डेटावर बेस इंटरप्रिटेशन मांडलं जातं. रिपोर्टमध्ये रेकमेंडेशन्स दिली जातात. रिपोर्ट इज रिटन फॉर सम स्पेसिफिक पर्पज, एका पर्टिक्युलर पर्पजसाठी रिपोर्ट लिहिला जातो. अँड रिपोर्ट इज सबमिटेड बाय द लोअर ऑथॉरिटी टू अ हायर ऑथॉरिटी. सो रिपोर्ट हा लोअर ऑथॉरिटीकडून हायर ऑथॉरिटीकडे सबमिट केला जातो. आता जनरली रिपोर्ट लिहिताना काय फंक्शन असतात, त्याची कशासाठी असतं, तर पहिली गोष्ट, रिपोर्ट हा रिलिव्हंट, ऑब्जेक्टिव्ह आणि अनबायस्ड असला पाहिजे. इट शुड प्रोव्हाइड व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन
for planning and decision making. त्यात employee performance चं major असलं पाहिजे. सो त्यामुळे managerial control better act करू शकतो. बिझनेस कंडिशन जर चेंज होत असतील तर त्या थ्रू आपल्याला अनालिसिस करता आला पाहिजे त्या रिपोर्टमधनं. आणि रिपोर्ट्स आर मीन्स ऑफ कीपिंग इन टच अँड मेंटेनिंग कॉन्टॅक्ट विथ द कस्टमर्स, शेअर होल्डर्स, क्रेडिटर्स अँड द गव्हर्नमेंट. जनरली हा जो प्रकारचा रिपोर्ट म्हटलाय हा ऑर्गनायझेशनल किंवा मार्केटिंग रिपोर्ट म्हटलाय. आता हे जे रिपोर्ट्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. टाइप्स ऑफ रिपोर्ट मध्ये दे कॅन बी ओरल रिपोर्ट, रिटर्न रिपोर्ट, इन्फॉर्मेटिव्ह रिपोर्ट, फॉर्मल रिपोर्ट, स्टॅच्युटरी रिपोर्ट, नॉन स्टॅच्युटरी रिपोर्ट, रुटीन रिपोर्ट, स्पेशल रिपोर्ट, इन्फॉर्मेटिव्ह रिपोर्ट अँड इंटरप्रिटेटिव्ह रिपोर्ट. या सगळ्या प्रकारात वेगवेगळे रिपोर्ट्स येतात. आणि कशा प्रकारे ते लिहायचे असतात तर पहिली स्टेज असते, स्टेप्स इन रिपोर्ट रायटिंग, कलेक्ट द मटेरियल. या टॉपिकवरती काय आत्तापर्यंत काम झालंय, स्टडी झालाय, याच्याबद्दलच्या नोट्स, स्टडी मटेरियल, डॉक्युमेंट्स कलेक्ट करा. सेकंड, तुमचा रिपोर्ट प्लॅन करा, प्लॅन द रिपोर्ट. ऍक्च्युली तुमचा पर्पज काय हा रिपोर्ट लिहिण्याचा, त्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती काय आहे ती आपण एकत्र कलेक्ट केली पाहिजे. देन अरेंज द इन्फॉर्मेशन इन लॉजिकल ऑर्डर. एक त्याला लॉजिकल ऑर्डर असेल अशा प्रकारची इन्फॉर्मेशन अरेंज करा. प्रिपेअर अन आउटलाईन ऑफ द रिपोर्ट, रिपोर्टची आउटलाईन प्रिपेअर करा. डिसाईड वेअर इलुस्ट्रेशन्स अँड डायग्राम्स आर रिक्वायर्ड, कुठे लोकांना जास्त. सी, सांगितलंय मॅडमनी म्हणून चार पिक्चर घाला किंवा चार डायग्राम घाला याला काहीच अर्थ नाही. कुठली इन्फॉर्मेशन किंवा कुठची डायग्राम मी जर रिपोर्टमध्ये मांडली तर त्याचा माझ्या ऑडियन्सला, वाचणाऱ्यांना जास्त फायदा होईल हे लक्षात घेऊन त्या प्रकारे कुठे कुठे काय हवंय याचं प्लॅन करणं ही स्टेज टू आहे. स्टेज थ्री इज ड्राफ्ट द रिपोर्ट, राईट द इंट्रोडक्शन. इट विल इट सर्व द पर्पज. सो इंट्रोडक्शन लिहिली पाहिजे पहिली गोष्ट, की कशासाठी आपण हा रिपोर्ट लिहितोय. देन राईट द बॉडी ऑफ द रिपोर्ट, म्हणजे थोडक्यात पूर्ण आपल्या रिपोर्टमध्ये काय मांडायचं आहे, मधला भाग असतो हा रिपोर्टचा. आणि सगळ्यात शेवटी जो डेटा मिळवलाय तो डेटा मिळवून आपण इंट्रोडक्शनमध्ये जो पर्पज सांगितलाय तो फुलफिल करतोय का, आणि मिळवलेल्या डेटातून आपण काय कन्क्लुजन्स काढलाय, आपण या रिपोर्टमधनं जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना काय रेकमेंडेशन्स देऊ, ह्या सगळ्या गोष्टी ड्राफ्टिंग रिपोर्टमध्ये येतात. Then the stage fourth, that is final stage, is edit the report. Again, quite important stage. Okay, examine the draft. तुम्ही लिहिलेला draft परत परत बघा. Proof reading is must. छोट्या छोट्या चुका करू नका. Spelling, grammar, punctuation आणि तुम्हाला जे म्हणायचंय तेच वाक्यात येत आहे का ते बघा. अगदी साधं साधी गोष्ट आहे. Let's see this sentence. Okay, I'll share my whiteboard with you. साधी गोष्ट आहे. मी इथे असं लिहिलं, ओके, अँड देन आय सेड सांगा मला यातलं कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे, तुम्ही सांगू शकाल का मला? इज देअर एनीबडी हु वुड लाईक टू आन्सर? सेकंड फर्स्ट सेंटेन्स का नाही? सेकंड वाला का बरं? फील्डचं मीनिंग वेगळं आहे. एक्झॅक्टली. आता फील ह्याचा शब्द भरणं, एखादी गोष्ट फुलफिल करणं, लाईक अशा गोष्टीने येतो. एफ आय डबल एल, एफ डबल ई एल मध्ये काय येतं? फील, टू फील समथिंग, आपण एखादी इमोशन फील करणं या गोष्टीने. आता असा विचार करा की जर समजा तुम्ही स्पेल चेक केलं, हल्ली करता येतं तुम्हालाही माहिती, स्पेल चेक केलं किंवा वर्डमध्ये लिहिलं तर दोन्ही शब्द लिहिले तरी त्याच्या खाली रेड लाईन येणार नाही, कारण दोन्ही शब्द इंग्लिशमध्ये प्रेझेंट आहेत. बरोबर ना? म्हणजे तुम्हाला असं वाटेल की काही चूक नाहीये, आपोआप तुम्ही फक्त स्पेलिंग चेक केलं तर. पण आता असा विचार करा की सेंटेन्स कम्प्लिटली मीनिंग बदलून जाईल की नाही. सो दॅट्स वाय एव्हरी वन मस्ट रिमेंबर की या गोष्टी आपण स्पेलिंगच चेक नाही करायचंय तर कम्प्लिटली आपण काय लिहिलंय
याचाही त्यात विचार करायचा असतो. ओके, अँड देन चेक युअर इलुस्ट्रेशन. तुम्ही जिथे जिथे डायग्राम घातली आहेत, जिथे जिथे पिक्चर घातलाय, तिथे सोर्स घेतलेला आहे का. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी डायग्राम आहे त्याच ठिकाणी ती गरजेची आहे का, ह्या गोष्टी. सो ह्या सगळ्या गोष्टी एडिट द रिपोर्टमध्ये येतात आणि या चार स्टेजेसमध्ये तुमचा रिपोर्ट लिहून पूर्ण होतो. कलेक्ट द मटेरियल, प्लॅन द रिपोर्ट, ड्राफ्ट द रिपोर्ट, एडिट द रिपोर्ट. दॅट मीन्स द लास्ट स्टेज ऑफ रायटिंग अ रिपोर्ट इज एडिट द रिपोर्ट. सॉरी. नाउ देर आर सम प्रिन्सिपल्स ऑफ ड्राफ्टिंग रिपोर्ट. Principles of principle of purpose, that means कशासाठी हा रिपोर्ट आपण कशासाठी लिहितोय. प्रत्येक रिपोर्टला एक स्पेसिफिक अँड साऊंड पर्पज असणं गरजेचं असतं आणि हे क्लिअरली स्टेटमेंट्समधून त्या रिपोर्टमध्ये मांडणं आणि त्या प्रकारे प्रिपेअर करणं तो रिपोर्ट हे गरजेचं असतं. प्रिन्सिपल ऑफ ऑर्गनायझेशन. द एलिमेंट्स ऑफ रिपोर्ट शुड बी प्रॉपरली प्लॅन्ड अँड वेल ऑर्गनाइज्ड इन द राईट सिक्वेन्स. म्हणजे पहिली सुरुवात समजा तुम्ही इंडेक्सने केली तर कव्हर पेज, इंडेक्स, त्याच्यानंतर पुढे त्याची इंट्रोडक्शन, मग ऑब्जेक्टिव्ह लिहिली. सो इट इज द राईट सिक्वेन्स इन अ वे. पण समजा तुम्ही असं केलं की कव्हर पेज नंतर डायरेक्ट तुम्ही असं म्हणलं की लिटरेचर रिव्ह्यू लिहिला, लिटरेचर रिव्ह्यू नंतर डायरेक्ट रेफरन्सेस लिहिले, अनेक्झर्स लिहिली आणि अपेंडिक्सेस म्हणजे, आणि मग त्याच्यानंतर इंट्रोडक्शन लिहिली, मग त्याच्यानंतर कन्क्लुजन, मग रिकमेंडेशन. चालेल का असं? नाही चालणार. तुम्हाला एक पर्टिक्युलर ऑर्डर लागते, ती फॉलो केली पाहिजे कारण ते वाचताना प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे. देन प्रिन्सिपल ऑफ क्लॅरिटी. अतिशय सिम्पल लँग्वेजमध्ये रिपोर्ट लिहिला गेला पाहिजे, क्लिअर कट. देन प्रिन्सिपल ऑफ ब्रिव्हिटी. अतिशय सोप्या, साध्या, कॉस्टलेस मॅनरमध्ये रिलिव्हंट पॉइंट्स मांडून आणि इझी टू प्रिपेअर असा रिपोर्ट असला पाहिजे. ओके, प्रिन्सिपल ऑफ शेड्युलिंग. मी काही रिपोर्ट बघितले जे दोन हजार पानांचे असतात. खरं खरं सांगा मला, इतक्या पानांचा रिपोर्ट कुणी वाचेल का? तुम्ही तरी पाहाल का तो रिपोर्ट? नाही बघणार तुम्ही का? मी पण नाही उघडून बघणार. त्यामुळे रिपोर्ट असला तरी तो ब्रीफ असला पाहिजे. देन प्रिन्सिपल ऑफ शेड्युलिंग. आपल्याला जेव्हा रिपोर्ट बनवण्याचं काम दिलेलं असतं तेव्हा ते विदाऊट बर्डन, जे कोणी बनवणार आहेत, स्टाफ मीटिंग, सॉरी स्टाफ टीम, जी कोणी असेल तुमची ती टीम, त्या सगळ्यांना बर्डन न येता करेक्ट टाइममध्ये, डेडलाईनच्या आधी. मला जर समजा 10 तारखेला सबमिशन सांगितलंय तर मी 9 तारखेला रिपोर्ट घ्यायला बनवायला चालू शकत नाही. किमान मी काही महिने आधी, अगदीच नाही, किमान 1 ते 1.5 महिना आधी त्याच्यावर काम केलं पाहिजे. प्रत्येकाला त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाटून दिल्या पाहिजेत आणि जो फायनल ड्राफ्ट आहे एडिटिंगच्या आधी तो किमान माझा 10 ते 11 दिवस आधी झाला पाहिजे. सो दॅट उरलेले दिवस मी प्रूफ रिडिंग करू शकते, एडिट करू शकते रिपोर्ट. तुमच्या लक्षात येत आहे? आपण सगळे लोक इथेच कुठेतरी मागे पडतो, प्रोकास्टिनेशन करत राहतो. म्हणजे ठीक आहे 10 तारखेला आहे ना, ठीक आहे 8 बसू, 9 बसू, असं करत जातो. ओके, सो प्रिन्सिपल ऑफ शेड्युलिंग इज दॅट. देन प्रिन्सिपल ऑफ कॉस्ट. द कॉस्ट ऑफ रिपोर्ट शुड ऑलवेज बी लेस दॅन द बेनिफिट. म्हणजे तुम्हाला नक्की त्या रिपोर्ट बनवून जो फायदा होणार आहे तो फायदा मोठा असला पाहिजे रादर दॅन ते बनवण्याची कॉस्ट. आता रिपोर्ट बनवण्यासाठी काय इसेन्शियल असतं, काय काय गोष्टी त्यात असल्याच पाहिजेत. पहिली गोष्ट, डेट अँड टायटल डेफिनेटली असलंच पाहिजे अलॉंग विथ द जर रिपोर्ट कुणाला पर्टिक्युलरली ऍड्रेस केला असेल तर कोणी ऍड्रेस केला आहे, त्याचं पूर्ण नाव, डेझिग्नेशन, हे सगळंच. देन इंट्रोडक्शन असलं पाहिजे, बॉडी ऑफ रिपोर्ट असलं पाहिजे जे पूर्ण त्याच्यात पॅरिग्राफ वाईज सगळं नीट कन्क्लूड केलेलं असलं पाहिजे अँड कन्क्लुजन्स, रेकमेंडेशन्स असली पाहिजेत ह्या सगळ्या ऑर्डर फॉर्मॅटमध्ये. आणि लास्टली आपण असं म्हणू शकतो की कोणी हा रिपोर्ट सँक्शन केलाय, कोणी लिहिलाय, कुणाला ऍड्रेस केलाय, कुणाला मेन्शन केलाय, या सगळ्यांची सिग्नेचर्स असणं अतिशय गरजेचं आहे. अपेंडायसेस म्हणजे ऑल द एन्क्लोजर्स ऑफ द रिपोर्ट आर कॉल्ड अपेंडायसेस. इन अ वे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची टेबल्स, डेटा, जो काही वरती रिपोर्टमध्ये मांडता आला नाहीये कारण ते खूप लॉंग असतात, तर तो आपण खाली एन्क्लोज करून तिथे मांडला पाहिजे.
प्रिपेअर करून सेपरेटली. याला वेगवेगळ्या प्रकारची अपेंडायसेस किंवा अनेक्झर्स असं म्हटलं जातं आणि दीज आर द पार्ट ऑफ रिपोर्ट. सो इथे तुम्हाला अगेन एका रिपोर्टचं एक्झाम्पल दिलंय आणि कमिटी रिपोर्टचं आहे आणि त्याच्यासाठी हे पहिलं पेज आहे. यू कॅन से कमिटी रिपोर्ट ऑन वर्कर्स डिस्कंटेंट ऍट द ऑक्झिलरी युनिट ऑफ डेक्कन इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड. आता या डेक्कन इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडमध्ये मॅनेजिंग डायरेक्टरला सांगितलंय की लोकांना कुठेतरी काम करण्यासाठी डिस्कंटेंट म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कुठेतरी त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाहीये, तर त्याच्यासाठी सोल्युशन शोधायचं आहे आणि ते करण्यासाठी म्हणून आपल्याला चेअरमननी हा रिपोर्ट बनवलाय आणि तो तुम्हाला आता रिपोर्ट सांगितलाय. तुम्ही बघू शकता की टायटल काय, कमिटी रिपोर्ट ऑन वर्कर्स डिस्कंटेंट ऍट कंपनीज ऑक्झिलरी युनिट. आणि मग त्यात टर्म्स ऑफ रेफरन्स आहे, म्हणजे कुणाला रेफर करून हा रिपोर्ट बनवलाय. देन रिपोर्ट बनवताना प्रोसिजर काय केली आहे, वी इंटरव्ह्यूड सुपरवायझर्स, प्लांट ऑपरेटर्स अँड 30 वर्कर्स सिलेक्टेड ऍट रॅन्डम अँड वी ऑल्सो असेस द फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड टू द वर्कर्स. सो या प्रकारे माहिती घेतली. देन फाइंडिंग्स तुम्ही बघू शकता कशाप्रकारे फाइंडिंग जे मिळालंय त्यांना की वाईड स्प्रेड डिस्कंटेंट अमंग द वर्कर्स. Several other personnel also pointed out that the number of incidents of breach of discipline and non-cooperative attitude had increased. So, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की ओव्हरऑल काय चुकतंय ह्याचं ही बॉडी ऑफ द रिपोर्ट आहे, फाइंडिंग जो दिसतोय तो. Conclusion, we are of opinion that immediate action must be taken to prevent discontent and action must be taken to prevent discontent and ill will. There is also evidence to show that the complaints are well bounded. Deliberately ignoring safety precautions is an offense against the Factories Act and must be stopped. Regarding pay and allowances, it is important to inform the workers that our rates are comparable to the best in the industry. So, काय केलं पाहिजे याबद्दल कन्क्लुजन आणि रिकमेंडेशन पण दिली आहेत आणि सगळ्यात खाली तुम्हाला दिसतंय सिग्नेटरीज आहेत कुणी कुणी हा रिपोर्ट असाइन केलाय. सो हा आता एक पर्टिक्युलर कंपनीसाठी असलेला रिपोर्ट. त्यानंतर न्यूज पेपरमध्ये रिपोर्ट असतात ज्याच्यात न्यूज रिलेटेड बातमी असतात. सो बेस्ट टू शो वे ऑफ पार्किंग वोज म्हणजे आता हे रिपोर्टचं टायटल झालं, मग त्याच्या खाली डेट आली कारण हा न्यूज रिपोर्ट आहे. सो कधी ही गोष्ट घडली आणि मग तुम्ही बघू शकता की कुठे घडली, काय घडली, अशा प्रकारे एक न्यूज रिपोर्ट लिहिला गेलाय. त्याच्या अगेन आय एम कीपिंग इट हिअर सो यू कॅन इन अ वे स्टॉप, पॉज द व्हिडिओ अँड रीड द रिपोर्ट अँड देन यू कॅन सी द ऍक्टिव्हिटी रिपोर्ट. ऍक्टिव्हिटी रिपोर्ट हा एखाद्या स्कूलचा कॉलेजचा रिपोर्ट असतो ज्याच्यात अॅन्युअल जनरल स्पोर्ट्स डे, अॅन्युअल जनरल गॅदरिंग, एखादा वेबिनार, सेमिनार, वर्कशॉप झाला की लगेचच त्याबद्दलचे रिपोर्ट आपल्याला लिहायला लागतात. अगेन ॲज यू वॉन्ट टू प्रॅक्टिस अँड यू हॅव टू प्रॅक्टिस यू कॅन टेक दिस ॲज एक्झाम्पल ऑफ एक्झरसाइज. राईट अ रिपोर्ट ऑन ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाइज बाय NSS युनिट्स ऑफ युअर कॉलेज. सो NSS युनिटने जो ब्लड डोनेशन कॅम्प घेतलाय तर तो कसा झाला याविषयीचं एक रिपोर्ट लिहा असा आहे. इथे आणखीन तुम्हाला इंडिव्हिज्युअल रिपोर्ट बद्दल दिलंय की एखाद्या माणसांचा इंडिव्हिज्युअल असलेला रिपोर्ट. आता हा सीमेन्स इंडिया लिमिटेड कंपनीचा रिपोर्ट आहे आणि तो डायरेक्टर्सना ऍड्रेस केलेला आहे. ओके, आणि सब्जेक्ट काय, रिपोर्ट ऑन हायजीन अँड सेफ्टी प्रॅक्टिसेस, सेफ्टी ऑफ कंपनी कॅन्टीन. कंपनी कॅन्टीनच्या हायजीन आणि सेफ्टी प्रॅक्टिसेस बद्दलचा रिपोर्ट आहे. आणि मग तुम्हाला दिसून येतं की जशा काही इन्स्ट्रक्शन त्या माणसाला मिळाल्या आहेत त्याप्रकारे काय रिपोर्ट लिहिला गेला आहे हायजीन बद्दल, सेफ्टी बद्दल, रिकमेंडेशन्स बद्दल. सो होपफुली तुम्हाला आज मी जे तुम्हाला सांगितलंय की रिपोर्ट रायटिंग आणि पॅरेग्राफ रायटिंग याच्याबद्दल समजलं असेल. कितपत बोर झालाय तुम्ही, अगदीच खूप जास्त? नो मॅम, नो मॅम. ओके, वेल
या मला तुमच्या या रिप्लाय बद्दल खरंच चांगलं वाटतंय, पण आपल्याकडे अजून आहे थोडा वेळ. सो आय एम गोइंग टू टीच यू अबाउट द कंझ्युमर ग्रीव्हन्स लेटर. खरं सांगायचं तर ही लेटर्स जी असतात ती अत्यंत सोपी, पण आपण असं म्हणू शकतो की अत्यंत गरजेची असतात. ग्रीव्हन्स म्हणजे काय? तक्रारी. किंवा आपण असं म्हणू शकतो की त्याला असलेली अडचण. सो कन्झ्युमरला आत्ताची सेल्समनची पॉलिसी काय? लेट द बायर बी वेअर, कॅव्हिएट एम्प्टर. म्हणजे काय? की ग्राहक हा राजा आहे, त्याला सगळी नीट माहिती असली पाहिजे. आणि त्यामुळे त्याला कुठलीही तक्रार असेल तर त्याने ती तक्रार डायरेक्टली लेटरच्या माध्यमातून, कॉलच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून जर समजा ऑर्गनायझेशन पर्यंत पोहोचवली तर त्यावर ऍक्ट करणं हे त्या कंपनीला अत्यंत गरजेचं होऊन जातं. बरोबर. कन्झ्युमर राईट्स हे अत्यंत गरजेचे असतात. मला माहिती आहे खरं तर तुम्ही सीपीए कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट याच्याबद्दल शिकलाय. तुम्हाला आठवतंय का तुम्ही शिकल्याचं कधीतरी कुठल्या तरी सेमिस्टरला? ओके. सो हे जे कन्झ्युमर प्रोटेक्शन राईट्स आहेत ते जॉन एफ केनेडी या युएसएच्या पास्ट लेट प्रेसिडेंटनी ऍडव्होकेट केले. त्यातले पहिले चार राईट्स इन अ वे, आणि त्याच्या पुढे कन्झ्युमर राईट्स फॉर द फर्स्ट टाइम इन द कन्झ्युमर मेसेज टू द युएस काँग्रेस इन 1962. ही रेफर्ड दीज फोर राईट्स टू द कन्झ्युमर्स आर नाऊ सप्लिमेंटेड बाय फोर मोर राईट्स. म्हणजे आता जगात ऑफिशियली 8 असे कन्झ्युमर्सचे राईट मानले जातात जे सगळ्यांसाठी पाळणं अत्यंत गरजेचं असतं. हे कन्झ्युमरचे म्हणजे आपल्या सगळ्यांचे ऍज अ ग्राहक म्हणून असलेले हक्क आहेत. पहिला हक्क आहे राईट टू सेफ्टी. एव्हरी मॅन हॅज द राईट टू बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट गुड्स विच आर रिस्क टू हिज हेल्थ अँड सेफ्टी. सो ड्रग्स किंवा लहान मुलं असतील तर तुम्ही बघता का लहान मुलांसाठी एखादा प्रोडक्ट नसेल तर तिथे त्यांना वरती लिहायला लागतं की कीप अवे फ्रॉम द चिल्ड्रन्स टच. सो अशा प्रकारच्या राईट टू सेफ्टी त्या प्रत्येक गुड्सच्या बाबतीत लागू होते. देन द राईट टू चूज. कुठली म्हणजे साधी कॅब चूज करायची असेल तर रिक्षा चूज करणार का, बस चूज करणार का, कारपुलिंग करणार का, शेअर्ड कॅब घेणार का, ओला घेणार की उबर घेणार की काली पिली टॅक्सी जी असते जी पर्टिक्युलरली मुंबईमध्ये जास्त दिसून येते त्यातली घेणार. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही राईट टू चूज या मध्ये येतात. द गव्हर्नमेंट मस्ट एन्श्युअर द क्वालिटी अँड प्राईस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. देन द राईट टू रिसीव्ह प्रॉपर इन्फॉर्मेशन ऑर द कन्झ्युमर्स राईट टू एज्युकेशन. सो प्रत्येक एज्युकेशनला मार्केटची, प्रोडक्टची, प्रोडक्टच्या क्वालिटीची या सगळ्याबद्दलची, प्रोडक्टमध्ये काय वापरलं गेलं आहे, त्याचे काय हार्म्स आहेत, काय चांगले इफेक्ट आहेत, या सगळ्याची खूप नीट माहिती असली पाहिजे. ओके. तुम्ही बघू शकता द फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला FDA असं म्हटलं जातं इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस प्रोटेक्शन. इन केस ऑफ फॉल्स प्रॉमिसेस इन ॲडव्हर्टाइजमेंट इट इज पनिशेबल बाय लॉ. बाय द वे, तुम्ही चुकीचं ॲडव्हर्टाइजमेंट केली आणि ती खोटी निघाली तर त्याला लॉ मध्ये पनिशमेंट आहे आपल्या. देन राईट टू रिड्रेस. राईट ऑफ दिस राईट ऑफर्स द कन्झ्युमर अ फेअर स्टेट सेटलमेंट ऑफ हिज क्लेम. दिस इन्वॉल्व्स राईट टू रिसीव कंपन्सेशन फॉर डिफेक्टिव्ह ऑर डॅमेज्ड गुड्स ऑर इनएडिक्वेट सर्व्हिसेस. चुकीच्या प्रकारे मिळालेली गुड्स किंवा सर्व्हिसेस याच्याबद्दल नुकसान भरपाई मिळण्याचा कन्झ्युमरला अधिकार आहे. देन राईट टू हॅव हेल्दी फिजिकल एन्व्हायरमेंट. आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतोय ते एन्व्हायरमेंट फिजिकली फिट असणं हे प्रत्येक कन्झ्युमरची गरज आहे. हेल्दी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी एखादी कंपनी खूप चांगली गुड्स बनवत असेल पण एन्व्हायरमेंटला अत्यंत मोठ्या प्रकारावर जर हार्म करत असेल तर अशा वेळी कन्झ्युमर न्यायालयात दाद मागू शकतात हेल्दी आणि फिजिकल एन्व्हायरमेंटसाठी. रादर त्यांनी मागितली पाहिजे. दे कॅन फाईट फॉर दॅट. देन राईट टू बेसिक नीड्स. प्रत्येक कन्झ्युमरला त्याच्या बेसिक नीड्स फूड, क्लोदिंग, शेल्टर्स, हेल्थ, एज्युकेशन या सगळ्या गोष्टी फुलफिल करण्याचा अधिकार आहे थ्रू कन्झ्युमर चॅनल. अँड राईट टू बी हर्ड. दिस राईट सजेस्ट दॅट इंटरेस्ट ऑफ द कन्झ्युमर्स मस्ट रिसीव्ह फुल अँड फेअर कन्सिडरेशन इन द फॉर्म्युलेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ द इकॉनॉमिक पॉलिसी. कन्झ्युमर्स
must be given an opportunity to express their difficulties, complaints, grievances about the product. जर विचार केलात तर या सगळ्याच राईट मध्ये आपण असं म्हणू शकतो की कंझ्युमरच्या ज्या तक्रारी आहेत त्या ऐकून घेऊन त्याच्या अगेन्स्ट त्याला न्याय देण्याचं, त्याच्या कंप्लेंट सुधारण्याचं, त्याच्या डिफिकल्टी सॉल्व्ह करण्याचं हे कर्तव्य आहे प्रत्येक कंपनीचं, ऑर्गनायझेशनचं. तुम्हाला जर माहिती हवी असेल तर अशी अनेक ऍक्टिव्ह कन्झ्युमर ऑर्गनायझेशन आहेत जी भारतात काम करतात. पहिली तर आपल्याकडेच असलेली ग्राहक पंचायत आहे, देन इथे त्यांनी जी एक्झाम्पल दिली आहेत त्याप्रकारे द कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया, द अखिल भारतीय, इट्स नॉट भारतीय, इट्स भारतीय, अखिल भारतीय ग्राहक पंचायत एबीजीपी, द कन्झ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर सीईआरसी. म्हणजे तुम्ही बघा आपल्याला इथे जे राईट्स दिले ते कशा प्रकारे दिले. सो इट इज राईट टू द राईट टू सेफ्टी, राईट टू चूज, द राईट टू रिसीव प्रॉपर इन्फॉर्मेशन ऑर राईट टू एज्युकेशन, राईट टू रिड्रेस, राईट टू हॅव फिजिकल हेल्दी एन्व्हायरमेंट, हेल्दी फिजिकल एन्व्हायरमेंट, राईट टू बेसिक नीड्स अँड राईट टू बी हर्ड. सो हे सगळे कन्झ्युमरचे बेसिक राईट्स आहेत. आणि कन्झ्युमर कुठे कंप्लेंट लॉन्च करू शकतो तर तो त्या त्या डिस्ट्रिक्ट फोरममध्ये, म्हणजे त्या त्या प्रत्येक जिल्ह्याला, राष्ट्र राज्यातल्या डिस्ट्रिक्ट फोरम आहे, जिल्हा जिल्हा न्यायालय, तिथे करता येऊ शकेल. इथे काही लिस्ट दिली तर ती एक मुंबईच्या फोर्ट एरियातलं आहे मदाम कामा रोडवरचं, एक बँड्रातलं आहे, एक न्यू दिल्लीमधलं आहे कृषी भवनच्या इथलं, न्यू दिल्लीमधली आणखीन एक आहे मुंबई मध्ये. म्हणजे जनरली ही काही आहेत सम ऑफ द ऍड्रेसेस ऑफ अग्रीव्ड पार्टी फ्रॉम मुंबई. पण असं प्रत्येक जिल्ह्यात ही सिस्टीम असते, कारण आपल्याकडे थ्री लेवल ऑर थ्री टीयर रिड्रेसल सिस्टीम आहे. म्हणजेच 1986 मध्ये जो कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आला त्याप्रमाणे आपल्याकडे डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला रिड्रेसल सिस्टीम आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक डिस्ट्रिक्ट फोरम आहे. तिथे जर न्याय मिळाला नाही किंवा न्याय मिळालेला पटला नाही तर तुम्ही स्टेट कमिशन कडे जाऊ शकता जे प्रत्येक राज्यात असतं, आणि त्या तिथेही जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही नॅशनल कमिशन कडे जाऊ शकता, अँड देन देर इज अ वे आउट टू द सुप्रीम कोर्ट. सो ह्या चार लेवलवरती, पण बेसिकली थ्री टायर सिस्टीम मध्ये डिस्ट्रिक्ट फोरम, स्टेट कमिशन अँड नॅशनल कमिशनच्या माध्यमातून लोकांना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी न्याय मिळवण्याची सुविधा आहे, आपल्या कंप्लेंट्स, आपल्या डिफिकल्टीज मांडण्याची सुविधा आहे. ओके, देन देर इज दिस प्रोसिजर फॉर कन्झ्युमर गायडन्स रिड्रेसल सेल. काय प्रोसिजर आहे ही? द कन्झ्युमर कॅन बी अन इंडिव्हिज्युअल, अन असोसिएशन ऑर सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट हु मस्ट फर्स्ट फाईल अ कंप्लेंट. सो पहिली तुम्हाला फोरममध्ये किंवा सेलमध्ये, कन्झ्युमर सेलमध्ये कंप्लेंट दाखल करायला लागते. मग ती कंप्लेंट कुठच्याही लँग्वेजची असू शकते, त्याला स्टॅम्प फी रिक्वायर नसते. ही कंप्लेंट, दिस कंप्लेंट कॅन बी मेड बाय पोस्ट ऑर पर्सन. सो तुम्ही पोस्टानेही कंप्लेंट करू शकता, पर्सनलीही कंप्लेंट करू शकता. या कंप्लेंटमध्ये राज्याचं नाव असलं पाहिजे, ऍड्रेस असला पाहिजे, आणि ऍक्च्युअली अपोजिट पार्टीच्या बद्दल सुद्धा पूर्ण माहिती असली पाहिजे आणि काय कंप्लेंट आहे ते. यात तुमचा क्लेम काय आहे, तुम्ही काय डिझायर करता कंप्लेंट मधनं, तेही त्या कंप्लेंट मध्ये असलं पाहिजे. द कंप्लेंट मस्ट बी साइंड बाय द कंप्लेनंट ऑर हिज एजंट. कोणी कंप्लेंट केली आहे किंवा कुणाकडून करण्यात आली आहे त्यांची साईन असली पाहिजे. आणि सेक्शन 13 ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट लेज डाऊन द प्रोसिजर टू बी फॉलोड बाय डिस्ट्रिक्ट फोरम. सो इन अ वे वी कॅन से कन्झ्युमर बी अलर्ट, स्टे सेफ. वेगवेगळ्या प्रकारे ट्रिब्युनल कडून जजमेंट घेऊन आपल्याला कन्झ्युमरच्या तक्रारीचं निवारण करता येतं. नाऊ वी विल सी द नेक्स्ट पार्ट फ्रॉम हिअर ऑन आफ्टरवर्ड्स. ओके, थँक्यू फॉर टुडे. आजसाठी इथेच थांबूया आणि पुढच्या सेशनमध्ये भेटूया. थँक्यू ऑल. Have a great day ahead.